सध्या बिबट्याचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वावर वाढलाय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. काल राहुरी तालुक्यातील ताराबाद परिसरात कारभारी औटे यांनी मोठ्या धाडसाने बिबट्याला गायीच्या गोठ्यात कोंडून ठेवले. कारभारी औटे यांच्या धाडसाचे परिसरात कौतुक होत आहे. राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात काही महिन्यांपासून बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला आहे. मागील महिन्यात वन विभागात कार्यरत असलेले ताराबाद येथील लक्ष्मण किनकर हे बिबट्याच्या हल्ल्यात मयत झाले. तालुक्यातील ताराबाद येथील कारभारी कौंडाजी औटी यांच्या जनावरांच्या गोठ्यात काल दिनांक 6 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या औटी यांच्या गायांच्या गोठ्यात शिरला. यावेळी परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. कारभारी औटी यांनी धाडस करून गोठ्याचे गेट बंद करून घेतले आणि बिबट्याला मोठ्या गोठ्यात कैद केले. वन विभागाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. राहुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गायकवाड हे आपला ताफा घेऊन घटनास्थळी पोहोचले. तसेच माणिकडोह बिबटा निवारा केंद्र येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना देखील पाचारण करण्यात आले. वन विभाग कर्मचाऱ्यांनी रात्रीची वेळ असताना देखील पिंजरा आणून बिबट्याला अलगद पिंजऱ्यात कैद केले. बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बिबट्याला पकडण्यासाठी राहुरी येथील सर्पमित्र व वन्यजीव प्रेमी कृष्णा पोपळघट, मुजीब देशमुख, गुलाब शेख, चांगदेव किनकर, किरण उदावंत, नारायण झावरे, अनिल औटे, बाळासाहेब झावरे, सुभाष औटे, सुखदेव औटे यांनी देखील बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाला महत्वाचे सहकार्य केले. रात्री उशिरा 2 वाजता बिबट्या जेरबंद करण्यात यश आले. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. ताराबाद परिसरात आणखी काही बिबट्यांचा वावर असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. विजन प्लस न्यूज साठी मीनाक्ष पटेकर, राहुरी.